दुसरा पर्याय नाहीये. मी अमोल कोल्हेंनाही बोललो की तुम्ही कशाला उभे राहता. मी आज तुम्हालाही विचारतोय दादा, तुम्ही काय विजन घेऊन उभे राहता. तुमच्या दोन मिनिटं ह्याच्या 10 वर्ष आधी अखेर वळसे पाटील स्वतः आमदार होते, दादा सुद्धा खासदार होते, आणि आम्ही मतदान केलेलं आहे. पाबळ गावांनी छाती ठोकपणे मतदान तुम्हाला दोघांनाही दिलेलं आहे. पण तुम्ही आतापर्यंत इथून मागच्या प्रत्येक इलेक्शनला आम्हाला पाण्यासाठी फसवत आलेलं आहे. आम्ही ऐकून घ्या दादा, तुम्ही मला बोलू द्या. दुष्काळग्रस्त आम्ही गावांनी ठरवलं होतं समितीने की कुठल्याही नेत्याला गावात येऊन द्यायचं नाही. आता सगळेजण